तर पहिल्यांदा तर मी सांगू इच्छिते की ही जे वेरियंट आहे JN.1 ती ओमिक्रॉनच्या एक सब वेरियंट आहे आणि WHO त्याला वेरियंट ऑफ इंटरेस्ट म्हणून पदवी दिली आहे, म्हणजे की त्यांना डिक्लेअर केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आतापर्यंत जे केसेस बघितले ते सगळे सौम्य म्हणजे माइल्ड प्रकारचे आहे. आणि त्या जो वेरियंट आहे ते असे प्रकारचे वेरियंट्स कोविडमध्ये असतात. आणि हा जो वेरियंट आहे ते आत्तापर्यंत जे काय आपल्याला माहिती सापडलेली आहे त्यामध्ये ते माइल्ड प्रकारचा वेरियंट आहे आणि वेरियंट ऑफ इंटरेस्ट आहे. आणि आपल्याला जे काय तयारी करायची आहे तर ते मुंबईमध्ये आपली सगळी तयारी आपण केलेली आहे. आपल्या कालच माननीय आपल्या हेल्थ कमिशनर सर ह्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक मीटिंग घेतली, सगळं तयारीचा आपण रिव्ह्यू घेतला. आपल्या हॉस्पिटल्समध्ये बेड्स किती आहे, ICU व्हेंटिलेटर्स, तसेच औषधे किंवा आपल्या ज्या मॅनपॉवर आणि बाकीचे जे इतर गोष्टी आहे ते सगळ्यांच्या एक रिव्ह्यू घेण्यात आला आहे. त्याचबरोबर आपल्या लॅबोरेटरीची तयारी आणि त्याची क्षमता आणि त्याच्यामध्ये अवेलेबल टेस्ट ह्याची पण आपण एक रिव्ह्यू घेतला आहे. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे केंद्र सरकारचे जे काही मार्गदर्शक सूचना आपल्याकडे आलेले आहे त्याच फॉलो करणार आहेत आम्ही. आणि त्याप्रमाणेच आपण सगळ्या लॅबोरेटरीना आपण ऑलरेडी निर्देश दिलेले आहे की त्यांनी जे काही केसेस त्यांच्याकडे हे फ्लू लाईक किंवा इन्फ्लुएन्झाचे आहे त्याचे टेस्टिंग करून आपल्याला ते कळवायचे आहे. त्याप्रमाणे मुंबईमा त्या पद्धतीने आपण जे सर्वेलन्स आहे ते आपण सक्षम केलेले आहे. आणि सगळ्या दवाखाना हॉस्पिटल्स ह्यांना पण आपण सूचित केलेलं आहे की जे इन्फ्लुएन्झा लाईक इलनेस आणि सिव्हिअर अक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन सारी प्रकारचे जे केसेस आहे ते सगळ्याची नोंद घ्यायची आहे. आणि त्याचप्रमाणे केंद्र शासनाच्या सूचनानुसार आपल्याला RT-PCR टेस्ट आणि इतर टेस्ट पण वाढवायचे आहे. आणि जर गरज भासल्यास आणि पुढली जे काही आपले निर्देश असतील त्याप्रमाणे आपण होल जिनोम सिक्वेन्सिंगचे पण टेस्टेस आम्ही करणार आहोत. तर ह्या पद्धतीने आपली तयारी केलेली आहे. आणि मला वाटते की आत्ता भीती बाळगायची गरज नाही आहे किंवा पॅनिक व्हायची गरज नाही आहे. लोकांनी फक्त एक सतर्क राहायची गरज आहे आणि त्याचप्रमाणे दक्षता घ्यायची पण गरज आहे. तर आता तर आपल्याला जे काही निर्देश आलेले आहे, गाईडलाईन्स आहे, त्याच्यामध्ये रेस्पिरेटरी हायजीन फॉलो करायचं असे निर्देश आलेले आहे. त्याप्रमाणे आपण कोविड योग्य वर्तन आपण बघायचं आहे. तर कुठलाही सिटिझन्सना कोणाला जर हे असेल की सिम्पटम्स आहे की ज्यांना जर खोकला सर्दी किंवा ताप वगैरे असेल तर त्यांनी आपल्याला थोडासा आयसोलेट करायचे, क्राऊडेड प्लेसेसमध्ये जायचं नाही आहे. आणि त्याचबरोबर जर आवश्यकतानुसार मास्कचा ते वापर करू शकतात. आणि त्याचप्रमाणे इतर जे काही पेशंट्स आहे की ज्यांना हाय रिस्क आहे, ऑलरेडी त्यांना काही सिम्पटम्स आहे आणि त्यांना जर हार्ट डिझीज किंवा डायबिटीज, हायपरटेन्शन असे काही प्रकारचे काही अधिक आजार आहे तर त्यांनी जे सिम्पटम्स किंवा लक्षण आले तर त्यांनी निग्लेक्ट करायचं नाही आहे. आपल्या जवळपासच्या दवाखान्यामध्ये किंवा आपल्या हॉस्पिटल्समध्ये BMC हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या टेस्ट वगैरे करू शकतात. आणि त्यांनी लगेच आपल्या डॉक्टरशी संपर्क साधून आवश्यक ती ट्रीटमेंट आणि टेस्टिंग करून घ्यायचे आहे. तुम्ही म्हणालात मॅडम की RT-PCR टेस्ट येत्या काळात केल्या जातील, मात्र गर्दीचे जे ठिकाण आहे किंवा शासकीय कार्यालय असतील किंवा खासगी कार्यालय असतील या ठिकाणी काळजी घ्यायची कशाबद्दल सूचना देण्यात? आतापर्यंत तशी सूचना नाही आहे. आपल्याला फक्त व्हिजिलन्स आणि सर्वेक्षण करायची आपल्याला सांगितलं आहे. तर त्याप्रमाणे जे काय येतील काळात आपल्याला सूचना येतील त्याप्रमाणे आपण ते टेस्टिंग वगैरे करणार. सध्या नव्या व्हेरियंटचे मुंबईत किती रुग्ण आहेत आणि आपण दररोज हा आकडा अपडेट करतो? सध्या नवीन वेरियंटचे एकही रुग्ण अजून मुंबईमध्ये सापडले नाही आहे. फक्त आपल्याकडे जे कोविडचे पॉझिटिव्ह जे केसेस असतात त्याची आपण नोंद घेत असतो. कोविड पॉझिटिव्ह आपल्याकडे ह्या काळात म्हणजे आता ॲक्टिव्ह केस म्हटलं तर आज आपल्याकडे 17 केसेस आहे. आणि आजच्या दिवशी आज फक्त एकच केस आपल्याला पॉझिटिव्ह आलेला आहे. जसं मी सांगितलं की आपल्याकडे आपल्या हॉस्पिटल्सची तयारी आहे. आपल्याकडे कस्तुरबा हॉस्पिटल आहे जे इन्फेक्शियस डिझीज हॉस्पिटल आहे, त्यांच्यामध्ये बेड्स अवेलेबल आहे. 7 Hills हॉस्पिटल जे आपल्या आधी पण कोविड हॉस्पिटल होते तिच्यामध्ये पण हॉस्पिटल बेड्स आहे आणि आवश्यकतेनुसार आपल्या त्या बेड्स आपल्याला वाढता येईल. आणि आपल्याकडे व्हेंटिलेटर्स आणि आधी जे पण आपण तयारी केली होती, कारण आपण ऑलरेडी एक कोविडचे 2 waves आणि 3 waves आपण समोर गेलेले आहेत आणि त्याचा जो काही आपल्याकडे अनुभव आहे त्यानुसार आपण तयारी करत आहोत. तुम्ही म्हटलं की गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा किंवा ज्यांना वेगवेगळे आजार आहेत त्यांनी जास्त काळजी घ्या.
हे सरसकट नाहीये किंवा सक्ती नाहीये, केवळ आवाहन करते आहे महापालिकेकरता काही विशेष जनप्रबोधन करणार आहे का? तेच मी सांगते की जसे जसे आवश्यकतेनुसार जशी सूचना येईल आणि निर्देश येईल तसं आपण नागरिकांना आव्हान करू. परंतु एक कॉमन असते की आपल्याकडे जर कुठलाही फ्लूचा पेशंट असेल, जर कोविड असो किंवा इतर पण आपला फ्लू असतात, तर त्याच्यामध्ये एक नॉर्मल असं असतो की आपल्याला त्या काळात आपल्याला जास्त गर्दीच्या ठिकाणी जायचा टाळायचा असतो. आणि त्याचप्रमाणे रेस्पिरेटरी हायजीन म्हणजे खोकताना वगैरे छिंकताना रुमालचा वापर किंवा मास्कचा वापर करायचा, आणि हँड हायजीन म्हणजे हात वगैरे वारंवार धुणे वगैरे. आणि जर आपल्याला काही सिम्पटम्स जास्त दिसले आणि आपल्याला जास्त कम्फर्टेबल नसेल तर त्यांनी डेफिनेटली आपल्या दवाखान्यात जाऊन आपल्या डॉक्टरना दाखवावं, टेस्टिंग करावं आणि त्यांनी त्यांची योग्य जे काय आहे आपली ट्रीटमेंट घ्यावी. महापालिकेकडून काही कोविड टेस्टिंग सेंटर्स आपण पुन्हा एकदा कार्यरत करणार आहोत का की जी शासकीय रुग्णालय आहेत महापालिकेचे रुग्णालय तिथेच जावं लागणार? नाही, जसं जसं मी सांगितलं की आता सध्या तर घाबरायची आणि पॅनिकची गरज नाही आहे. जर असं काही वाटलं तर पुढे आपण त्याच्या बघू कसं प्लॅनिंग करायचं ते, तर आपल्याकडे तशी तयारी आहे सगळी. महाराष्ट्र शासनाकडनं काही वेगळ्या सूचना आलेल्या आहेत? नाही, शासन आणि आपण एकच एकत्रच काम करत असतो आणि त्यांचे पण आढावा बैठक वगैरे चालूच असतात. तर कंटिन्युअसली आपल्या आम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र शासनाच्या संपर्कमध्ये. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.